महिलेस मारहाण करणाऱ्या भाजपने नेत्यावर कारवाईची मागणी. शिवसेना उभाठा महिला आघाडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन. पोलीस स्टेशनमध्ये महिलेस मारहाण करून तिच्या लज्जेस धक्का पोहोचवणाऱ्या भाजपा नेत्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने एका निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भातील निवेदन आज 7 ऑगस्टला जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील सौ कोमल सौरभ तायडे ह्या 20 एप्रिल 2024 रोजी भाजप नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवचंद्र तायडे व इतर यांच्या विरोधात 20 एप्रिल 2024 रात्री मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली असता चर्चा व कार्यवाहीचे व्हिडिओ शूटिंग काढत असताना त्या ठिकाणी शिवचंद्र तायडे व इतर आले आणि त्यांनी सौ कोमल हिस मारहाण व शिवीगाळ केली आणि तिच्या लज्जेस धक्का पोहोचवून मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. याबाबतची तक्रार सौ कोमल हिने शहर पोलीस स्टेशन येथे दाखल केली, परंतु पोलिसांनी याबाबत कुठलीही गंभीर दखल न घेता व गंभीर कारवाई न करता थातुरमातुर पद्धतीने चौकशी करून गैरअर्जदार शिवचंद्र तायडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत सदर घटना ग्रामीण पोलीस स्टेशनमध्येच घडली असून याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध असतानाही पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. सदर बाब अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला तात्काळ न्याय देऊन आरोपीवर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पश्चिम विदर्भ संघटिका सागरताई पुरी, बुलढाणा जिल्हा संघटिका जिजाताई राठोड, चंदाताई बढे, जिल्हा संघटिका दीपालीताई वायचोळ, तालुका संघटिका संगीताताई पवार व श्रुतीताई पतंगे, शहर संघटिका वैशालीताई कोलते, उपशहर संघटिका सुनीताताई जाधव, बुलढाणा जिल्हा संघटक प्राध्यापक सदानंद माळी यांच्यासह इतर उपस्थित होते. 21 एप्रिलला जी घटना घडलेली आहे मलकापूर तालुक्यामध्ये, जे शिवचंद्र तायडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षपती होते, त्यांनी एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणजे रात्रीच्या वेळी तिला एक 4 महिन्याचं बाळ असताना तिच्याशी जे काही मारहाणीचा प्रकार केलेला आहे, तिच्या असील म्हणजे ती मोबाईल लपवायला गेली तर तिच्या मांडीलासुद्धा त्यांनी हात लावलेला आहे आणि हा गलिच्छ प्रकार पोलिसांच्या समोर होत असतानाही अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. त्याकरिता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने सगळ्या महिला आघाडी, पूर्ण जिल्हाभरातली महिला आघाडी, आम्ही निवेदन देतो की त्यावर आजपर्यंत का कारवाई झाली नाही याचे कारण आम्हाला द्यावेत. त्यानंतर आम्ही महिला आयोगालाही सांगू इच्छितो की जे हे महिलावर अत्याचार होत आहे हे नुसतेच बुलढाण्यापुरते मर्यादित नसून ऑल महाराष्ट्रामध्ये हे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आता मागेच आपण पाहिलं मुंबईचं प्रकरण, त्या मुलीवर बलात्कार झालेला आहे. तर यांनी जी काही बहीण लाडकी ही योजना काढलेली आहे, लाडक्या बहिणी त्यांच्या आहेत, पण मात्र बहिणी ह्या सुरक्षित आहेत. मलकापूर तालुका इथे शिवचंद्र तायडे या व्यक्तीने एका महिलेला, म्हणजे घरातलीच व्यक्ती त्यांची सून म्हटल्या जाईल ती, त्या महिलेला अमानुष मारहाण केली. आज असा प्रकार होऊ नये, ना भूतो ना भविष्य. आज महिलांना सुरक्षा देत आहेत हे सरकार असं म्हणते की आम्ही महिलांना सुरक्षा देतो, महिला आमची लाडकी बहीण आहे. हे अशीच लाडकी बहीण असते का की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अमानुष मारहाण केली? ते म्हणतात ना विनाशकाली विपरीत बुद्धी, अशा प्रकारे जे मारहाण केली याच्यावर आम्ही शिवसेना उभाठा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. 20 एप्रिल रोजी मलकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि विशेष म्हणजे मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समक्ष एका महिलेवर अत्याचार होतोय. त्या महिलेचा नातेवाईक शिवचंद्र तायडे जे या बुलढाणा जिल्हा परिषदेचे जे अध्यक्षपती होते आणि ते भारतीय जनता पार्टीचे एक जबाबदार पदाधिकारी आहेत, माजी देवेंद्र फडणवीस यांना अशी आग्रहाची मागणी आहे की त्यांनी या पोलिसांवर कारवाई केली पाहिजे. ज्या पोलिसांच्या समक्ष हा गुन्हा घडतोय त्या पोलीस शांत बसलेले आहेत, 2 महिने उलटूनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हायला पाहिजे होती. अशा प्रकारचं काम त्या पोलिसांनी करायला पाहिजे होतं, परंतु न केल्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे शिवचंद्र तायडे याच्यावर सुद्धा तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने